रहे हैं जी न्यूज 18, हर खबर का सच यानी पूरा सच। राजनीतिक दुनिया की हर पब्लिक अपराध पर तत्काल संज्ञान, किसने किया भ्रष्टाचार और कौन है अपराधी, हर खबर यानी पूरा सच देखना ना जी न्यूज 18 पर। बाबा अमरनाथ ग्रुप तर्फे हार्दिक स्वागत। गोपाल शेट्टी जी हे गेले 20 वर्षांहून आम्हाला साथ देत आहे। मी विलासजींच्या माहितीसाठी आणि हेमेंद्रजींच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बाबा लेफ्टनंट कर्नल एस सत्यमूर्ती जी आणि त्यांच्या परिवारजनांचं हार्दिक स्वागत करीत आहे। संस्था म्हणून या ठिकाणी ख्याती प्राप्त असलेली बाबा अमरनाथ ग्रुप या ठिकाणी सर्व गणेश भक्तांचं स्वागत आणि जसं आपण सांगितलं की हा संपूर्ण सोहळा हा पूर्व प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी आणि त्याचबरोबर स्वर्गीय मेजर कौस्तुभ प्रकाश कुमार राणे यांना समर्पित आहे। आणि आज आमच्या या कार्यक्रमामध्ये कैलासराजिवचंद्र मोरे हरिंद्र माता मुगते दरारे कारण्य चिन्हारे रवीण जम्बो मदको नारे मोर्या मोर्या विमाल दाने हरे देवा करु काय दाने अन्याय माझे कोट्या न कोडे मोरे चुराबा तुगाल बोडे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव। सत्यमूर्तीजी यांच्यासोबत आणि त्यांच्या परिवारजनांसोबत काही आनंदाचे क्षण टिकताना आपण पाहत आहात। निशांतजी, बाबा अमरनाथ ग्रुप हा गेली 20 वर्ष बोरिवली क्षेत्रातील काही मान्यवरांचा, उद्योजकांचा आणि समाजातील अनेक अशा गुणी लोकांचा असा एक ग्रुप आहे। गेली सातत्याने 20 वर्षहून अधिकच्या काळात बाबा अमरनाथ ग्रुप लोक बाबा अमरनाथ ग्रुप नेते सन्माननीय खासदार गोपाल शेट्टी साहेबांकडनं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष रूपाने आपल्या सर्वांना प्रोत्साहित करण्यासाठी, साथ सोबत देण्यासाठी या ठिकाणी उत्तर मुंबईचे लाडके खासदार गोपाल शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्यासोबत माजी आमदार हेमेंद्रभाई मेहता साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेष रूपात इंडियन आर्मीचे सन्माननीय लेफ्टनंट कर्नल एस सत्यमूर्तीजी, आमदार विलास पोतनीस साहेबांचं देखील या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। विलास पोतनीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी आमदार हेमेंद्र मेहता साहेब, लेफ्टनंट कर्नल एस सत्यमूर्तीजी, सर्व अतिथीगणांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। या सर्व मंडळींच्या वतीने या ठिकाणी स्वागत होणे आमदार पोतनीस साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचं। खासदार गोपाळ शेट्टी साहेब, आमदार पोतनीस साहेब, माजी आमदार हेमेंद्र कार्य करीत आहे आणि अनंत चतुर्दशीचा हा मंच फक्त गणेशांचं स्वागत करण्यासाठीच नसून तो एका लोककल्याण कार्यासाठी बनलेला असा मंच आहे। आणि आज सौ रुची अनिल माने मॅडम यांच्या माध्यमातून आलेली 25 अशी स्पेशल चाइल्ड दिव्यांग मुलं आमच्या सोबत आहेत, ज्यांना रोख रुपये 5,000 धनादेश दिला जात आहे।
या सत्कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करीत आहे या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. भाविकांच्या माहितीसाठी की आपण या मंचाच्या माध्यमातून प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे आपणासाठी आणि त्याचबरोबर चहाचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता, शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊ शकता. आज या मंचाच्या निमित्ताने मला आग्रहाने सगळ्या गणेश भक्तांना सांगायचं की लक्षात ठेवा, उभा असतो माणूस वर्दीतला म्हणून साजरा तो सण गर्दीतला. आज रात्री 12:30 नंतर आपल्या घराच्या खाली जो पोलीस उभा असेल त्याचं जेवण झालं का, त्याचा नाश्ता झाला का नक्की विचारा. त्यामुळे सण चांगले होत आहेत आणि सण साजरे करूया, गणपती बाप्पा मोरया म्हणूया, सामान्य माणसाला विसरूया नको. जो भावपूर्ण श्रद्धांजलि अटल बिहारी वाजपेयी और हमारे मेजर साहब जो स्वर्गीय हो गए उनको आदरांजलि का कार्यक्रम यहाँ पर हमने समर्पित किया हुआ है. इस कार्यक्रम से हमने अंधा अपंग और जो दुर्गत उद्योग को यहाँ पर 4.5 लाख का धनाजल देकर उनको सम्मानित किया. किस तरह से चुनाव करते हैं जो अपंग अंध बच्चे होते हैं उनका चुनाव कैसे किया जाता है, कौन कौन से संस्थाओं से बुलाते हैं? जो यहाँ पर स्कूल है जो कागज यदि आपके शहर में आसपास कोई घटना दुर्घटना या किसी तरह की खबर है तो जी न्यूज 18 पर वीडियो सहित पूरी डिटेल देख सकते हैं और हमारे जी न्यूज 18 को सब्सक्राइब करना ना भूलें. आप देख रहे हैं जी न्यूज 18, हर खबर का सच यानी पूरा सच.